आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अगं पण कुठे घेऊन गेला? या दाखवते, ती जागा कोणती आहे ते दाखवते. याच जागेत तंबोरांत पाय अडकून पडला आणि माधवी माधवी मला वाचव म्हणून ओरडला. माधवी वाचव मला वाचव. पण नंदिनी नागानी सोडलं नाही, त्याचा पाठलाग करत राहिली. पार्टनर, देवीच्या डोळ्यांवरची पट्टी काढलेली आहे, हे नंदिनीचंच काम असणार. आपल्याला इकडून निघायला हवं. तू सारखा तंबुरांना भेटायचा आहे तंबुरांना भेटायचं म्हणत होतास ना, मी तंबुरांना भेटल्याशिवाय जाणार नाही. आता गप्प बस. काय ग भैरवी, स्वामीजी कुठे आहेत हे दाखवायचं सोडून तू देवीची प्रार्थना का करते? तो तंबोरांना इथेच आहे. तो इथे तो कसा पोहोचला माहितीये का? तुमच्या त्या स्वामी त्या तंबोरांना इथे घेऊन आली ती नंदिनी आहे. तुम्ही आता चालत आलात ना त्याच रस्त्याने, तंबोरांना नंदिनीने पळवत पळवत इथपर्यंत आणलं होत. पळत येऊन त्याने वनदेवीकडे काय मागितलं माहितीये? माते मला वाचव, माते मला वाचव, माते अशी जीवाची भीक मागत होता. तो किंचाळला ओरडला. मातेने त्याला काय केलं माहितीये? अरे माझे डोळे गेले गेले, माझे डोळे वाचवा, अरे माझे डोळे गेले वाचवा, माझे डोळे माझे डोळे गेले. असा किंचाळला. मातेच्या डोळ्यावर त्याने पट्टी बांधली. मातेने तिचे डोळे विस्फारले आणि डोळ्यावरची झापड काढून टाकली. मातेने त्याचे डोळे फोडले. मला काही दिसत नाहीये, माझे डोळे गेले. इथेच या जागेत त्या तंबोरांना गाडलंय. जसं नंदिनीला 20 वर्ष एका वारुळात बंद करून ठेवलं होत, अगदी तसंच तंबोरांना नंदिनीने या जमिनीत गाडून ठेवलंय. आम्हाला घाबरवण्यासाठी खोटे सांगतेस ना? तंबोरांना नंदिनी काही करू शकत नाही. हा मी खोटं सांगतेय, बघायचंय का?
कशाला डोळे बंद करताय? तंबोरांना भेटायला आला होतात ना, डोळे बंद का करताय? डोळे उघडून बघा तुमच्या तंबोरान स्वामीला, त्या नंदिनीने कस मारलं माहितीये का? नाही नको सांगू, नको सांगू, नको सांगू, नको सांगू। तंबोरांना नंदिनीने वारुळाच्या मातीत अडकवून त्याची एक एक नस सर्व फोडून रक्त त्याच्या संपूर्ण शरीरात पसरून खामाऐवजी त्याचं रक्त वाहून हृदय विस्कटून तुकडे तुकडे झाले। डोळे कान नाकातून रक्त वाहून मला सोड, मला सोड, मला सोड असं बोलत तडफडून तडफडून गेला। ड्रायव्हर गाडी काढ लवकर लवकर। जर तू अय्यप्पाची माळ घातली नसतीस ना, तर या क्षणी तुम्हा दोघांना तुमच्या तंबोरांच्या जोडीला बसवलं असत। राजशेखर काय हो? राजशेखर मला एकटीला सोडून जात आहे? घाबरल्यामुळे आमच्या काही लक्षातच राहिलं नाही। ये ये लवकर गाडीत बस, अगं लवकर गाडीत बस ना।